नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीमध्ये गणित भाग 1 मधील चौथे प्रकरण गुणोत्तर व प्रमाण यामधील सराव संच क्रमांक 4.1 सोडवून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या आधीच्या प्रकरणांवर आधारित सर्व सराव संच सोडवून पाहिलेले आहेत. तर आता आपण गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणातील पहिलाच सराव संच म्हणजे सराव संच क्रमांक 4.1 सोडवण्याची सुरुवात करूया. बघा, आपण या आधीच्या इयत्तेमध्ये सुद्धा गुणोत्तरे कशा स्वरूपात असतात त्या स्वरूपाचा अभ्यास केलेला होता. आता इथे बघा, पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, तर खाली दिलेल्या संख्येच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. आता इथे आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, 72 आणि 60. यामध्ये पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर आपल्याला संक्षिप्त रूपात लिहायचे आहे. आता हे संक्षिप्त रूपात लिहित असताना आपल्याला हे आधी सुरुवातीला गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिणे आवश्यक आहे. व 72 आणि 60 यांचे गुणोत्तर 72 60 अशा स्वरूपात आपल्याला लिहिणे गरजेचे आहे. आता बघा, याचे आपण काय करणार आहोत, याला संक्षिप्त रूप देणार आहोत. संक्षिप्त रूप देणार म्हणजेच काय, तर हे अंश छेद रूपात आधी लिहून घेऊया, 72 छेद 60. बघा, आता जर विचार केला तर ह्या दोन्ही संख्यांना भाग देणारी आपल्याला एखादी संख्या शोधावी लागेल, ज्या संख्येने दोन्ही संख्यांना म्हणजे 72 आणि 60 या दोन्ही संख्यांना भाग देणारी संख्या आपल्याला माहिती आहे. 12 ने भाग जातो या दोन्ही संख्यांना, 12 संख 72, 12 म्हणजे 60. मग जर 12 ने आपण या संख्येला आपण भाग लावला तर बघा, 12 संख 72 आणि 12 म्हणजे 60 अशा स्वरूपात याचं आपल्याला संक्षिप्त रूप पाहायला मिळतं. आता ह्याच्यापेक्षा आपल्याला संक्षिप्त रूप देता येऊ शकत नाही, म्हणजेच आपल्याला हे जे अंश छेद रूपात आहे तेच आपल्याला गुणोत्तराच्या स्वरूपात कशा स्वरूपात लिहिता येतील, तर बघा, 6 5 अशा स्वरूपात आपल्याला हे गुणोत्तराच्या स्वरूपात संक्षिप्त रूपामध्ये पहिले जे उदाहरण आहे 72 आणि 60 हे आपल्याला लिहिता येऊ शकतात. बघा, अतिशय सोपे असे उदाहरण आहे. तसंच आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. सर्व संचातील दुसरे उदाहरण आहे ते बघा, यामध्ये 38 आणि 57 अशा प्रकारच्या दोन संख्या दिलेल्या आहेत. आता या दोन संख्यांना आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचे आहे. सुरुवातीला आपण या दोन संख्या गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूया, 38 57 अशा स्वरूपात लिहिलेल्या आहेत. यानंतर आपण या संख्या अंशच्छेद रूपात लिहूया. बघा, 38 छेद 57. बघा, जर आपण विचार केला 38 आणि 57 ह्या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे, तर 19 ही संख्या आहे. 19 जुने 38, 19 त्रिक 57. बघा, 19 ने 38 ला भागले तर आपल्याला इथे 2 मिळतील आणि 19 ने 57 ला भागले तर इथे आपल्याला 3 मिळतील, 19 त्रिक 57. यानुसार आपल्याला काय मिळालेलं आहे, तर याचे संक्षिप्त रूप 2 छेद 3. आणि हे गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिताना आपण कसे लिहिणार, तर 2 3 अशा स्वरूपात इथे आपण लिहिणार आहोत. बघा, हे सुद्धा उदाहरण आपले सोडून झालेले आहे. आता यामधील बघा, या पहिल्या प्रश्नातील तिसरे जे उदाहरण आहे त्या तिसऱ्या उदाहरणाकडे आपण वळूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये 52 आणि 78 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत. बघा, पहिली संख्या 52 दिलेली आहे, दुसरी संख्या 78 दिलेली आहे. जर विचार केला तर या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती असेल, बघा, जरा आपण जर विचार केला 52 78 अंशच्छेद रूपात लिहूया आधी, 52 छेद 78 बरोबर. बघा, 26 ने भाग जातो या दोन्ही संख्यांना, 26 ने भाग जाताना आपल्याला दिसून येतोय, 26 जुने 52, 24 त्रिक 78. तसंच जर विचार केला तर आपल्याला 13 ने सुद्धा भाग लावता येतो, 13 चौक 52, 13 सं 78. म्हणजेच कसं मिळेल, तर 4 छेद 6 अशा संख्या मिळतात जर 13 ने भाग लावला तर. पण 4 आणि 6 यांना परत आपल्याला 2 ने भाग लावता येऊ शकतो. 2 ने जर भाग लावला तर आपल्याला यांचं अजून संक्षिप्त रूप मिळेल, ते म्हणजेच 2 छेद 3, 2 ने 4 आणि 2 3 6. पण त्याऐवजी आपण 13 ने भाग लावण्याऐवजी आपण ते डायरेक्ट 26 ने भाग लावलेला आहे, म्हणजे 26 जुने 52, 24 त्रिक 78. म्हणजे याचे आपल्याला संक्षिप्त रूप जे आहे ते काय मिळालेलं आहे, तर 2 छेद 3. आणि हे गुणोत्तराच्या स्वरूपात आपण कसे लिहिणार, तर 2 3. बघा, हे जो आपला सराव संचातील पहिला प्रश्न होता तो पूर्णपणे सोडवून झालेला आहे. यामध्ये आपल्याला काय दिलेले होते, तर पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर, म्हणजे पहिल्या संख्या आणि दुसरी संख्या यांच्यामध्ये असलेले गुणोत्तर आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचे होते. आपण संक्षिप्त रूपामध्ये लिहित असताना सुरुवातीला काय केले, तर यामध्ये
त्या दोन्ही संख्यांना म्हणजे इथे 72-60 आहे, इथे 38-57 आहे, इथे 52-78 आहे, या दोन्ही दोन्ही संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या शोधली आणि त्याने भागून आपण काय केले तर ह्याला मिळणारे संक्षिप्त रूप जे आहे ते आपण मिळवलेले येथे आहे. बघा यातील जो पहिला प्रश्न होता तो आपला पूर्ण झालेला आहे. बघा आता आपण सराव संचातील दुसऱ्या प्रश्नाकडे वाहणार आहोत. सराव संचातील दुसरा प्रश्न जो आहे तो बघा काय आहे, तर पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपामध्ये लिहायचे आहे. यामध्ये पहिली जी राशी दिलेली आहे ती 700 रुपये आणि दुसरी राशी जी दिलेली आहे ती 308 रुपये अशा स्वरूपात दोन राशी दिलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या दोन राशींचे एकमेकांशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. पहिल्यांदा आपण पाहायचे आहे तर इथे जी एकके वापरली आहेत ती एकके समान आहेत का. बघा इथे 700 रुपये म्हणजे रुपये हे एकक आहे, इथे पण रुपये हेच एकक आहे, म्हटल्यावर इथे आपण ह्यांच्यातील गुणोत्तर जे आहे ते काढायला सुरुवात करायला काही हरकत नाही. बघा आपण ह्यांची जी गुणोत्तर काढताना सुरुवातीला आपण ह्यांचे हे दोन ज्या संख्या आहेत त्या गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूया. 700, 700, 308. बघा आता जर आपण हे अंशच्छेद रूपात लिहिले तर बघा 700 भागिले 308. बघा जर आपण यांना भाग लावला, या दोन संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या शोधली तर आपल्याला कोणती संख्या मिळते. बघा आपल्याला जर विचार केला तर येथे आपल्याला 28 या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जाताना दिसून येतोय. बघा 28 ने जर भाग लावला या दोन्ही संख्यांना तर बघा कितीचा लागतोय, तो 28 ने 700 ला भागले तर बघा कितीचा लागतोय, 28 दुणे 56 व 70 मधून 56 वजा झाले 14 राहतील, 14 एक 0 घेतले 140 झाले, 28 पाचे 140 म्हणजेच 25 चा भाग जाईल. छेद बघा काय होईल तर इथे 308 आहेत. बघा पहिले 30 ला भाग जाईल, 28 एके 28, त्यानंतर 2 उरतील 2 8 28 एके 28 म्हणजे त्याचं गुणोत्तर बघा काय मिळेल तर 25/11 अशा स्वरूपात आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे. आता ह्याला अजून आपण संक्षिप्त रूप द्यायचे म्हटले तर आपल्याला देता येणार नाही, कारण यांना भाग जाणारी कोणती संख्या आपल्याला इथे मिळणार नाही. परिणामी येथे आपल्याला यांचे जे गुणोत्तर आहे ते काय मिळेल तर 25/11 अशा स्वरूपात यांचे आपल्याला हे जे गुणोत्तर आहे ते मिळताना दिसून येईल. बघा हे आपले जे उदाहरण आहे ते पूर्णपणे सोडून झालेले आहे. ह्याच्यानंतर आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वाहणार आहोत. दुसरे जे उदाहरण आहे ते बघा काय आहे, 14 रुपये आणि इथे दिलेले आहेत बघा दुसरं जी राशी दिलेली आहे ती 12 रुपये 40 पैसे. बघा 12 रुपये 40 पैसे आणि पहिली राशी जी आहे ती 14 रुपये. आता इथे जर विचार केला तर इथे पैसे सुद्धा आहेत, इथे फक्त रुपये आहेत. आपल्याला पूर्णपणे या दोन्ही राशी ज्या आहेत त्या दोन्ही राशींचे पैशामध्ये रूपांतर करावे लागणार आहे. आता 1 रुपया म्हणजे किती पैसे, तर 100 पैसे. मग 14 रुपये म्हणजे किती पैसे असणार आहेत ते आपण येथे काढूया. बघा 14 रुपये बरोबर 14 गुणिले 100 पैसे असणार आहेत, म्हणजेच किती, तर 1400 पैसे, म्हणजेच 1400 पैसे एवढे 1414 रुपयांचा आपल्याला पैशामध्ये रूपांतरण मिळेल. त्यानंतर बघा आपल्याला 12 रुपये 40 पैसे ह्याचे सुद्धा आपल्याला रूपांतरण करायचे आहे. बघा इथे 12 रुपये 40 पैसे आहे, सुरुवातीला आपल्याला 12 रुपयांचं कशामध्ये पैशामध्ये रूपांतर करायला लागेल, 12 रुपये 40 पैसे बघा 12 गुणिले 100 अधिक 40. बघा हे अधिक काय केलं आहे तर पैसे आहेत इथे ते पैसे असेच ठेवलेले आहेत आणि 12 रुपये जे आहेत त्याचे आपण ह्याच्यामध्ये पैशामध्ये रूपांतर केले. 12 गुणिले 100 1200 म्हणजेच 1200 आणि अधिक 40 म्हणजेच इथे 1240 पैसे एवढं आपल्याला येते याचं रूपांतरण मिळेल. बघा 12 रुपये 40 पैसे जे आपल्याला किती रुपये मिळालेले पैसे मिळालेले आहेत तर 1240 पैसे असे आपल्याला येथे गुणोत्तर याचे रूपांतरण मिळालेले आहे. आता आपण काय करूया तर ह्या दोन राशींचे एकमेकांशी असलेले गुणोत्तर लिहूया. बघा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहित असताना कशा स्वरूपात होईल, तर पहिल्यांदा 1400
त्याच्यास काय असणार आहे तर 1240 असणार आहे. अंशी छेद रूपात आपण जर लिहायचं म्हटलं तर 1400 छेद 1240 बरोबर. बघा आता काय होईल, सुरुवातीला हे 1 0 आहे, या शून्याला आपण हे 0 घालवलेलं आहे, म्हणजे 140 छेद 124 या संख्या शिल्लक राहताना आपल्याला दिसून येतील. 140 आणि 124 या दोन्ही संख्यांचा जर विचार केला तर आपल्याला 4 ने ह्या दोन्ही संख्यांना भाग लावता येऊ शकतो. बघा 4 ने भाग जर लावला, 4 3 12, 2 राहतील 2 0 म्हणजे 20 होतील, 4 5 20 म्हणजे 35 छेद, 4 3 12 आणि 4 1 4 म्हणजे 35 छेद 31 अशा स्वरूपात आपल्याला याचं गुणोत्तर मिळेल. बघा येथे आपण काय काय केलेलं आहे ते आधी आपण पाहूया. सुरुवातीला ते गुणोत्तर मिळालं, ते गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूया, 35 31 अशा स्वरूपात आपल्याला येथे गुणोत्तर मिळालेले. आता हे कसं मिळालं ते आपण परत एकदा पाहूया. इथे बघा 14 रुपये दिले होते, 14 रुपयाचं आपण पैशामध्ये रूपांतरण केलं. त्यानंतर 12 रुपये 40 पैसे दिलेले होते, त्याचे आपण पैशामध्ये पण रूपांतरण करून घेतले. त्यानंतर 1400 आणि 1240 हे गुणोत्तराच्या स्वरूपात मांडून घेतले, अंशी छेद रूपात मांडून घेतले, 0 ला 0 कॅन्सल केलं, म्हणजेच 140 छेद 124 हे आपल्याला मिळालेले आहेत. ह्या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधली तर आपल्याला 4 ही संख्या मिळते. 4 या संख्येने ह्या दोन्ही संख्यांना भाग जातो. बघा 140 ला 4 ने भागलं, 135 शिल्लक राहिलेले आहेत, आणि 124 ला 4 ने भागलं, 31 शिल्लक राहिले आहेत, म्हणजेच 35 छेद 31 हा आपल्याला अपूर्णांक मिळालेला आहे. ह्या दोन्ही संख्यांना आपण कोणत्या ह्या दोन्ही संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या आपल्याला कोणतीच संख्या माहिती नाही, त्यामुळे आपल्याला जे संक्षिप्त रूपात जे गुणोत्तर मिळालेलं आहे तर ते काय मिळालेलं आहे तर 35 31 अशा स्वरूपात आपल्याला हे गुणोत्तर मिळालेले आहे. बघा आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळणार आहोत. यामध्ये बघा दोन राशी दिलेल्या आहेत, त्यातली पहिली राशी आहे ती 5 लिटर आणि दुसरी राशी आहे ती 2500 मिली लिटर. बघा याच्यामध्ये एक राशी जी आहे ती लिटरमध्ये आहे, दुसरी मिली लिटरमध्ये आहे. मग या दोन्ही राशी आपल्याला सुरुवातीलाच मिली लिटरमध्येच करून घ्याव्या लागतील. आता 5 लिटर लिटरचे मिली लिटरमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला त्याला 1000 ने गुणावे लागते, म्हणजेच 5 गुणिले 1000 बरोबर 5000 मिली लिटर. अशा स्वरूपात आपल्याला याचं मिली लिटरमध्ये रूपांतरण पाहता येऊ शकते. आता बघा 5000 मिली लिटर आणि 2500 मिली लिटर ह्यांच्यातील आपल्याला काय करायचं आहे तर गुणोत्तर काढायचं आहे. मग आता आपण हे गुणोत्तराच्या स्वरूपात मांडून घेऊया. 5000 5000 2500 या स्वरूपात आपण गुणोत्तराच्या स्वरूपात मांडून घेतलेले आहे. आता आपण काय करणार आहोत तर हे अंशी छेद रूपात मांडून घेऊया. 5000 भागिले 2500 अशा स्वरूपात आपण इथे मांडून घेतलेले आहे. आता सुरुवातीला काय करावे लागेल ते शून्याला पहिला आपण 0 अंशी छेदस्थानची कॅन्सल करून घेऊया. आता बघा इथे आपल्याला काय मिळतंय तर 50 छेद 25 अशा स्वरूपात इथे आपल्याला राशी मिळते. 50 ला जर 25 ने भागलं तर 2 चा भाग जातो, म्हणजेच अंशस्थानी 2 शिल्लक राहतील, छेदस्थानी 1 शिल्लक राहतील. बघा हे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला काय मिळेल तर 2 1 अशा स्वरूपात आपल्याला हे गुणोत्तर जे आहे ते मिळेल, म्हणजेच 5 लिटर आणि 2500 मिली लिटर यांचे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला 2 1 अशा स्वरूपात मिळताना दिसून येईल. बघा आपलं सराव संचातील हे जे तिसरं जे उदाहरण होतं ते सुद्धा सोडून झालेलं आहे, तर आपण चौथ्या उदाहरणाकडे वळणार आहोत. यामधील चौथे जे उदाहरण आहे ते कालावधी संदर्भात आहे. 3 वर्ष 4 महिने आणि दुसरी राशी दिलेली आहे ती 5 वर्ष 8 महिने आठ महिने. बघा आता हे जे उदाहरण आहे ते आपण सोडवण्याची सुरुवात करणार आहोत. बघा सुरुवात करत असताना आपल्याला इथे वर्ष आणि महिने या स्वरूपात हे उदाहरण दिसत आहे, ते आपण एकाच एककामध्ये करूया. म्हणजे सगळं जे 3 वर्ष 4 महिने जे आहे त्याचं आपण पूर्णपणे महिन्यामध्ये रूपांतरण करूया. आपल्याला माहिती आहे 1 वर्ष म्हणजेच 12 महिने, मग आपल्याला 3 वर्ष
चार महिने काढत असताना 3 ला 4 ने गुणावं लागेल, 3 ला 12 ने गुणावं लागेल आणि त्यामध्ये 4 महिने मिळवावे लागतील, तेवढे महिने असणार आहे त्यामध्ये. 3 वर्ष 4 महिने बरोबर काय येणार आहे, तर 3 गुणिले 12 अधिक 4 बार्दिक 36 36 अधिक 4 म्हणजे 40 इथे महिने आपल्याला मिळतील. महिने जे आहेत ते आपल्याला इथे मिळतील 40 महिने. 3 वर्ष 4 महिने म्हणजे 40 महिने आहेत. आता आपण 5 वर्ष 8 महिने म्हणजेच किती, एकूण किती महिने असतात ते आपण इथे काढणार आहोत. बघा 5 वर्ष 8 महिने बरोबर बघा 5 गुणिले 12, वर्षाला आपण 12 ने गुणलं महिन्यामध्ये रूपांतरण करायला आणि आधीपासून जे महिने आहेत ते त्यामध्ये मिळवले. बघा 12 म्हणजे 60, 60 अधिक 8 68 म्हणजे इथे आपल्याला 68 महिने मिळतील. इथे एकूण महिन्यांची संख्या किती झाली, सुरुवातीला 40 आणि नंतर आपल्याला जी मिळालेली राशी आहे ती 68. आता या दोन राशी ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत या दोन राशींमध्ये आपण गुणोत्तर काढूया. या दोन राशींचे गुणोत्तर ज्या संक्षिप्त रूपात आपण काढूया. बघा पहिली जी राशी आहे ती 40 आहे, 40 68 अशा स्वरूपात आपल्याला ही राशी मिळालेली आहे. बघा आपण या अंशच्छेद रूपात लिहूया 40 68. आता अंशच्छेद रूपात लिहिल्यानंतर बघा ह्या 40 आणि 68 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या इथे आपल्याला शोधावी लागेल. बघा जर विचार केला तर या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या ही 4 ही संख्या आहे. 4 या संख्येने आपल्याला दोन्ही संख्यांना भाग लावता येऊ शकतो. बघा कितीचा भाग जाईल, 4 40 छेद बघा आता इथे 68 आहेत, पहिल्यांदा आपण 6 ला भाग लावा, 4 1 4 6 मधून 4 गेले 2 राहतील, 2 वर 8 गेले 28 झाले, 4 7 28 म्हणजे 10 छेद 17 अशा स्वरूपात हे आपल्याला गुणोत्तर मिळताना दिसून येईल. बघा हे जे गुणोत्तराचं संक्षिप्त रूप आहे ते 10 छेद 17 आहे, म्हणजेच याचा आपल्याला गुणोत्तराच्या स्वरूपात कसे लिहिता येऊ शकते, तर 10 17 अशा स्वरूपात आपल्याला हे गुणोत्तराच्या स्वरूपात येथे लिहिता येऊ शकते. इथे हे जे दिलेलं आहे ते म्हणूनचे चिन्ह दिलेले आहे, म्हणून 10 17 हे आपल्याला गुणोत्तर येथे मिळेल. बघा हे जे उदाहरण आहे ते सुद्धा आपले पूर्णपणे सोडवून झालेले आहे. आता आपण ह्याच्यातील 5व्या उदाहरणाकडे वळणार आहोत. त्यामधील 5वे जे उदाहरण आहे ते बघा 3.8 किलोग्रॅम आणि 1900 ग्रॅम ह्या दोन राशींमध्ये आपल्याला गुणोत्तर करायचं आहे. बघा ह्या ज्या राशी आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला एकके समान दिसत नाहीत. पहिल्याचं एकक जे आहे ते किलोग्रॅम आहे आणि दुसऱ्याचं एकक ग्रॅम आहे. मग आता आपण दोन्ही राशी ग्रॅम मध्ये रूपांतरण करूया. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम हे आपल्याला माहिती आहे. मग बघा 3.8 किलोग्रॅम 3.8 किलोग्रॅम बरोबर आपल्याला माहिती आहे 3.8 ला आपल्याला 1000 ने गुणावं लागेल ग्रॅम मध्ये रूपांतरण करताना. 3.8 गुणिले 1000 बरोबर बघा 3800 व आपण याला गुणलं तर आपल्याला इथे 3800 ग्रॅम एवढं आपल्याला इथे मिळताना दिसून येईल. बघा आपलं पहिली जी राशी आहे 3.8 किलोग्रॅम त्याच्याऐवजी आपल्याला मिळालेली राशी आहे ती काय आहे, तर 3800 ग्रॅम एवढी आपल्याला मिळालेली आहे. तर मग आपण आता पहिली राशी आणि दुसरी राशी यांच्यामध्ये असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहूया. पहिल्या राशी बघा काय आहे, तर 3800 3800 1900 म्हणजे 1900 3800 ला 1900 यांचे गुणोत्तर काढायचे. बघा सुरुवातीला आपण अंशी छेद रूपात लिहूया 3800 छेद 1900. आता ह्यामध्ये बघा इथे अंशी आणि छेदस्थानी आपल्याला एकक आणि दशकस्थानी 0 दिसत आहे, ते आपण कॅन्सल करूया. 0 ला 1 0 कॅन्सल झालं, 0 ला 1 0 कॅन्सल झालं.
त्यामुळे बघा, 38 छेद 19 म्हणजेच 19 एक 19 19 19 38 म्हणजे 2 छेद 1 अशा स्वरूपात ही राशी आपल्याला संक्षिप्त रूपात मिळताना दिसून येईल. म्हणजे त्याचे संक्षिप्त रूप आपल्याला काय मिळाले, तर 2 आस 1 अशा स्वरूपात मिळालेले आपल्याला येथे दिसून येते. बघा यामध्ये आपण काय केले, 3.8 किलोग्रॅमचे आपण ग्रॅममध्ये रूपांतर करत असताना, ग्रॅममध्ये रूपांतरण करत असताना 3.8 ला आपण 1000 ने गुणले, म्हणजेच काय मिळाले आपल्याला इथे, तर 3800 म्हणजे 3800 ग्रॅम एवढी किंमत मिळालेली आहे. त्यालाच आपण काय केले, तर पहिल्या राशीने भागले, म्हणजेच आपण काय केले तर संक्षिप्त रूप दिलेले आहे ह्याला आपण, आणि याला आपल्याला संक्षिप्त रूप जे आहे ते आपल्याला मिळालेले 2 आस 1 अशा स्वरूपात मिळालेले आहे. बघा चौथे उदाहरण झाले, पाचवे पण उदाहरण झाले, आता आपण पुढे 6व्या उदाहरणाकडे वळणार आहोत. बघा या उपप्रश्नातले 6वं जे उदाहरण आहे, 6वा उपप्रश्न आहे तो बघा काय आहे, तर 7 मिनिटे 20 सेकंद 20 सेकंद आणि आपल्याला दुसरी जी राशी दिलेली आहे ती काय आहे, तर 5 मिनिटे 6 सेकंद 5 मिनिटे 6 सेकंद. आता इथे पण बघा, आपल्याला जी ही जी राशी दिलेली आहे ही राशी वेगवेगळ्या एककांमध्ये आहे. आपण काय करूया, तर सगळी जी आहे राशी ती आपण पूर्णपणे सेकंदामध्ये तिचे रूपांतरण करूया. आपल्याला माहिती आहे 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद असतात, मग आपण 7 मिनिट 20 सेकंदांचं पूर्णपणे सेकंदांमध्ये रूपांतरण करूया. सोडवण्याची सुरुवात करूया. बघा सुरुवातीला 7 मिनिटे 20 सेकंद बरोबर 7 गुणिले 60 म्हणजे मिनिटाला आपण 60 ने गुणलं, अधिक 20 सेकंद आहेत ते आपण यामध्ये मिळवले. बस 60 गुणिले 7 जर केलं तर बघा 7 संख्या 42 म्हणजे 420 अधिक 20 440 येते आपल्याला मिळेल. यांची बेरीज जी आहे ती यांची किंमत आपल्याला 440 एवढी मिळेल, 440 सेकंद. बघा आपल्याला 7 मिनिट 20 सेकंदांचं सेकंदामध्ये रूपांतरण करता आलेलं आहे. त्यानंतर 5 मिनिट 6 सेकंदांचं आपण मिनिट सेकंदांमध्ये रूपांतरण करूया. 5 मिनिट 6 सेकंद बघा 5 गुणिले 60 5 मिनिटांचं आपण सेकंदांमध्ये रूपांतरण केलं, अधिक किती आहेत सेकंद किती आहेत, तर 6 सेकंद आहेत. बघा 5 आणि 30 म्हणजे 300 300 अधिक 6 306 टोटल आपल्याला किती मिळतील सेकंद, तर 306 सेकंद एकूण मिळतील. बघा पहिल्या राशीची किंमत मिळाली 440 सेकंद, दुसऱ्या राशीची किंमत मिळालेली आहे 306 सेकंद. आता या दोन राशी ज्या आहेत त्या आपण गुणोत्तराच्या स्वरूपात सुरुवातीला लिहून घेऊया. बघा गुणोत्तराच्या स्वरूपात कसे येणार, तर 440 ला 306 अंशी छेद रूपात लिहिताना 440 छेद 306. बघा आपण जर या दोन संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या शोधली, बघा संख्या मोठमोठ्या असल्यामुळे इथे आपल्याला संख्या शोधायला थोडे अवघड जाईल, परंतु जर आपण लहान संख्येपासून जर विचार केला सुरुवात केली तरी आपल्याला भाग लावता येऊ शकतो. बघा 440 आणि 306 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आपल्याला इथे 2 आहे ही माहिती आहे, मग 2 ने आपण आधी भाग लावून बघूया. 2 ने 4 2 ने 4 2 0 0 220 येणार 2 ने भागलं, तर बघा 306 ला 2 ने भागलं, 2 1 2 2 5 10 3 6 म्हणजे 200 220 153 एवढं आपल्याला याची किंमत मिळालेली आहे. आता बघा ह्या दोन संख्यांना जर भाग जाणारे आपण संख्या शोधायचा विचार केला, 220 आणि 153 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या, तर आपल्याला इथे कोणती संख्या सांगता येऊ शकत नाही, म्हणजे ज्याला आपल्याला संक्षिप्त रूप देता येऊ शकत नाही. म्हणून आपण काय म्हणणार, तर हे जे मिळालेलं आपल्याला आहे ते संक्षिप्त रूप आहे. 220 ला 153 हे मिळालेले आपल्याला संक्षिप्त रूप आहे असे म्हणता येऊ शकते. म्हणजेच ह्या दोन राशींचे गुणोत्तर आहे त्याचे संक्षिप्त रूप काय मिळाले, तर 220 आस 153 हे मिळालेले आपल्याला संक्षिप्त रूप आहे. तर बघा सराव संचातील जो दुसरा प्रश्न होता यामध्ये दोन राशी दिलेल्या होत्या, त्यांचे आपल्याला त्या राशींना आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचे होते, तर त्यामध्ये 6 उपप्रश्न होते, ते 6च्या 6 उपप्रश्न आपले पूर्णपणे सोडून झालेले आहेत.
आता आपण सराव संचातील तिसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. हा जो तिसरा प्रश्न आहे तो बघा काय आहे, तर पुढील शतमाने संक्षिप्त रूपात लिहा अशा स्वरूपात असलेला हा प्रश्न आहे. आता इथे जे शतमान जे दिलेलं आहे ते बघा 75 100 अशा स्वरूपात दिलेले आहे, हे शतमान आहे. आता या शतमानाचे आपण संक्षिप्त रूप काय असेल ते मिळूया. बघा 75 100 आहे, अंशच्छेद रूपात लिहायचं झालं तर 75 100 अशा स्वरूपात आपण येथे लिहिणार आहोत. बघा 75 100, आता 75 आणि 100 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आपण शोधली तर येथे आपल्याला 25 ही संख्या मिळते, की ज्याने 75 ला पण भाग जातोय आणि 100 या संख्येला सुद्धा भाग जाताना येथे दिसून येतोय. मग बघा 25 त्रिक 75 छेद 25 चौक 100 अशा स्वरूपात हे आपल्याला संक्षिप्त रूप दिसून येईल. 3 छेद 4, आता 3 आणि 4 यांना भाग जाणारी कोणती संख्या आपल्याला इथे सांगता येत नाही, म्हणून आपण याचे जे गुणोत्तर आहे ते काय म्हणू शकतो, तर 3 4 आहे असे येथे आपण म्हणू शकतो. बघा या उदाहरणामध्ये आपल्याला 75 100 अशा प्रकारे गुणोत्तर दिलेले होते, त्याचे आपल्याला संक्षिप्त रूप द्यायला सांगितलेले होते. या संक्षिप्त रूप देत असताना आपण त्याच्या अंशच्छेद रूपात मांडणी केली, त्याला भाग जाणारी संख्या मिळवली ती म्हणजेच 25. 25 ने आपल्याला दोन्ही संख्यांना भाग लावता येतो, आपल्याला संक्षिप्त रूप 3 छेद 4 मिळाले, म्हणजेच 3 4 हे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला या ज्या दिलेली राशी आहे त्या राशीचे मिळालेले आहे. आता आपण येथील जे दुसरे उदाहरण आहे त्या दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. बघा येथे आपल्याला दिलेलं आहे 44 100, म्हणजे 44 ला 100 अशा स्वरूपात हे गुणोत्तर दिलेले आहे, याचे आपण संक्षिप्त रूप देऊया. बघा आपण हे गुणोत्तर अंशच्छेद रूपात आधी लिहूया, 44 ला 100 बरोबर बघा 44 छेद 100 अशा स्वरूपात आपल्याला ह्याची मांडणी करता येते. बघा जर दोन्ही संख्यांचा विचार केला तर आपल्याला 25 4 ने आपल्याला दोन्ही संख्यांना भाग लावता येऊ शकतो, म्हणजेच 44 ला 4 ने जातो, 100 ला पण 4 ने भाग जातो, 25 चौक 100. बघा मग काय करूया, 44 ला आपण जर 4 ने भाग लावला तर 11 चा भाग जातो, छेद बघा 25 चौक 100, म्हणजेच 11 छेद 25 अशा स्वरूपात ह्यांचा भागाकार आपल्याला मिळेल, 11 छेद 25. मग आपल्याला गुणोत्तराच्या स्वरूपात कशा स्वरूपात लिहिता येतील, बघा 11 25 अशा स्वरूपात हे गुणोत्तराच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येतील. दिलेल्या शतमानाचे आपण संक्षिप्त रूप काय मिळवलेले आहे, तर 11 25 असे मिळवलेले आहे. बघा आता तिसरं जे उदाहरण आहे ते उदाहरण जरा विचार करण्यासारखं आहे. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर 6.25%. आता टक्के म्हणजेच काय, तर याच्या छेदस्थानी 100 आहेत असं गृहीत धरून चालायचं असतं. म्हणजे 6.25 आपण इथे सोडवायची सुरुवात करूया, 6.25 छेद 100 हे शतमानामध्ये आपल्याला अशा स्वरूपात लिहिता येईल. पण अंशस्थानी जर विचार केला तर दशांश चिन्ह आहे, आपण हे दशांश चिन्ह घालवूया. दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हे जे दशांश चिन्ह दोन संख्येने पुढे सरकवण्यासाठी आपल्याला 100 ने गुणावं लागेल. अंशाला 100 ने गुणलं तर छेदाला पण 100 नेच गुणावं लागेल, म्हणजे अंशाला 100 ने गुणलं तर आपल्याला 625 ही संख्या मिळेल. आणि छेदस्थानी बघा 100 गुणिले 100, आपण अशा स्वरूपात का लिहिले 100 गुणिले 100, तर भागाकार करायला आपल्याला सोपं पडेल म्हणून आपण 100 गुणिले 100 अशा स्वरूपात लिहिलेलं आहे. बघा आता 100 आणि 625 या दोन्ही संख्यांना 25 ने भाग जातो हे आपल्याला माहिती आहे. बघा 25 जुने 50, 12 उरले 12 5 म्हणजे 125, 25 5 125. बघा 25 चौक 100, म्हणजे इथे पहिल्या 100 ला 4 ला भाग 4 चा भाग गेला. पुढे बघा परत वरती अंशस्थानी 25 राहिलेले आहेत, 25 1 25, 25 चौक 100. बघा अंशस्थानी इथे 1 राहिलेले दिसत आहेत, 1 छेद 4 गुणिले 4 म्हणजेच 16, 1 छेद 16 अशा रूपात आपल्याला याचं संक्षिप्त रूप मिळालेलं आहे, म्हणजेच आपण हे गुणोत्तराच्या स्वरूपात 1 16 अशा स्वरूपात लिहिणार आहोत. बघा इथे आपण काय केलेले आहे ते आपण परत एकदा समजून घेऊया, व्यवस्थितपणे समजून घेऊया. बघा 6.25% असं दिलेलं होतं इथे, मग आपण याचं शतमानामध्ये रूपांतर कसं केलं, तर 6.25 छेद 100. मग 6.25 आहेत, आपण दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपण दशांश चिन्ह दोन संख्येने पुढे सरकवलं,
म्हणजे याला आपण 100 ने गुणले 625 मिळवण्यासाठी. तसंच आपण छेदस्थानाला पण 100 ला 100 ने गुणलं. आणि हा जो गुणाकार आहे तो गुणाकाराच्या स्वरूपात लिहिला. डायरेक्ट गुणाकार किती येतो 100 गुणिले 100, 10,000 हा न लिहिता अशा स्वरूपात लिहिला. का तर आपल्याला पुढे भागाकार करायला सोपे जाईल. 625 आणि 100 यांना 25 ने भागले. बघा 625 ला 25 चा भाग गेला, इथे 100 ला 4 चा भाग गेला. इथं 25 एक 25, 25 चौक 100. बघा मग अंशस्थानी इथे आपल्याला एक शिल्लक राहिलेले दिसतात. 1 छेद 4 गुणिले 4 16 हे आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजेच 1 16 अशा प्रकारे हे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला मिळालेले दिसून येते. बघा आपले तिसरे जे उदाहरण आहे ते सुद्धा पूर्णपणे सोडवून झालेले आहे. आता आपण शतमान संदर्भातलं जे चौथं उदाहरण आहे ते आपण घेऊया. बघा इथे 52 ला 100 असं दिलेलं आहे. 52 ला 100 असं दिलेलं आहे. बावन्न ला 100 अशा स्वरूपात हे दिलेले आहे गुणोत्तर. मग आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर 52 आणि 100 हे अंशच्छेद रूपात लिहून घेणार आहोत. सुरुवातीला 52 ला 100 बरोबर 52 छेद 100. बघा विचार केला तर आपल्याला या दोन्ही संख्येना भाग जाणारी संख्या कोणती मिळते. बघा 4 या संख्येने या दोन्ही संख्येना भाग जाताना दिसून येतोय. 52 ला सुद्धा जातोय. 13 चौक 52 आणि 25 चौक 100 4 ने भाग जातोय दोन्ही संख्यांना. म्हटल्यावर बघा आपण इथे 13 चौक 52 म्हणून 13 लिहिले आणि 25 चौक 100 म्हणून 25 लिहिले. या दोन्ही संख्यांना आपण 4 ने भागलेले आहे, त्यामुळे आपल्याला जे गुणोत्तर मिळालेले आहे ते 13 छेद 25 अशा स्वरूपात मिळाले. आता 13 आणि 25 या दोन्ही संख्यांना आपल्याला अजून संक्षिप्त रूप देता येणार नाही. परिणामी हे जे आहे तेच गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात असणार आहे. 13 25 52 100 याचं जे गुणोत्तर आहे ते अतिसंक्षिप्त रूपात आपल्याला 13 25 अशा स्वरूपात मांडता आलेले आहे. हे सोपं उदाहरण होतं. या उपप्रश्नातील 5वे जे उदाहरण आहे ते आपण आता सोडवायची सुरुवात करूया. यामध्ये 0.64% आपल्याला दिलेले आहेत. तर आता आपण हे सोडवण्याची सुरुवात करूया. 0.64 जसं आपण याआधी 6.25% जे सोडवलं होतं उदाहरण त्या स्वरूपाचंच आहे. म्हणजेच आपल्याला इथे 0.64% आपण शतमानामध्ये रूपांतर केलं तर 0.64 छेद 100 अशा स्वरूपात आपल्याला इथे दिसून येईल. आता बघा अंशस्थानी 0.64 आहे, म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे इथे दोन संख्या आहेत. हे दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपल्याला अंशाला आणि छेदाला दोन्ही ठिकाणी 100 ने गुणावं लागेल. म्हणजे 100 ने गुणलं तर इथे 64 होतील. 64 छेद 100 गुणिले 100 बघा 100 गुणिले 100 आपल्याला मिळालेले आहेत. आपल्याला 64 छेद 100 गुणिले 100 म्हणजे 10,000. आता आपण काय करूया, तर ह्या 64 आणि 100 ला संक्षिप्त रूप देऊया. 16 ने भाग लावूया. 16 चौक 64 इथे बघा 16 संख 96 4 उरतील. 100 मधून 96 गेले, 4 उरले. 4 4 ला भाग जात नाही म्हणून इथे दशांश चिन्ह दिलं. त्यानंतर बघा 4 वर 0 घेता येऊ शकेल, 40. म्हणजेच 16 दुणे 32 8 उरतील. 8 वर 0 घेतलं, 80 झाले. 16 पंचे 80 म्हणजे 6.25 गुणिले 100. बघा इथे आपल्याला काय मिळतील, अंशस्थानी 4 मिळालेले आहे. छेद 6.25 गुणिले 100. 6.25 ला आपण जर 100 ने गुणलं तर हे दशांश चिन्ह आहे ते दोन संख्येने पुढे सरकेल. बघा म्हणजे इथे आपल्याला 625 शिल्लक राहताना दिसून येतील. पण ह्याच्यापेक्षा अजून पुढे आपल्याला संक्षिप्त रूप देता येणार नाही. परिणामी आपल्याला याचे संक्षिप्त रूप काय म्हणता येतं, 4625 आहे अशा स्वरूपात आपल्याला याचे संक्षिप्त रूप आहे असे म्हणता येऊ शकते. बघा हे जे उदाहरण होते ते सुद्धा आपले पूर्ण झालेले होते. 4 सराव संच क्रमांक 4.1 मधील तिसरा जो प्रश्न होता, पुढील शतमाने संक्षिप्त रूपात संक्षिप्त गुणोत्तरांच्या रूपात लिहा, तो आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. व सराव संचातील पुढील जे उदाहरण आहे ते आहे, एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील. बघा आता इथे आपल्याला काय दिसतंय, तर 3 माणसे 8 दिवसात घर बांधतात आणि तेच घर 6 दिवसात पूर्ण करायचे आहे, तर माणसे किती लागतील. बघा कमी दिवसात ते जर घर बांधून पूर्ण करायचं आहे याचा अर्थ आपल्याला तेथे माणसे वाढवावी लागणार आहेत. म्हणजे माणसे वाढणार याचा अर्थ काय,
इकडे 3 माणसं 8 दिवसात 6 दिवसात बांधण्यासाठी माणसांची संख्या वाढवायला लागेल. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे की हे एक व्यस्त चलनाचे उदाहरण आहे, व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे. व्यस्त प्रमाणावर आधारित उदाहरणे आपण या आधीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेली आहेत. बघा येथे आपण जी आपल्याला दिलेली अट आहे ती बघा आपण पूर्ण करूया. माणसे किती आहेत, तर समजा माणसांची संख्या एक्स आहे असं समजूया. त्यानंतर दिवस दिवस वाय आहे. आपल्याला माहिती आहे व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो, म्हणून एक्स गुणिले वाय हा गुणाकार जो असणार आहे तो स्थिर असणार आहे. सुरुवातीला बघा आपल्याला 3 माणसे आपल्याला दिलेली आहेत. 3 माणसे घर किती दिवसात पूर्ण करतात, तर 8 दिवसात पूर्ण करतात. आता 3 गुणिले 8, एक्स गुणिले वाय म्हणजे 3 गुणिले 8, यांचा गुणाकार आपल्याला 24 मिळेल. बघा हा गुणाकार जो आहे तो प्रत्येक ठिकाणी स्थिरच असणार आहे. आता यानंतर बघा आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, तर तेच घर 6 दिवसात पूर्ण करायचे आहे, तर माणसांची संख्या किती लागेल. माणसांची संख्या आपण येथे पी आहे असं येथे समजूया. मग पी गुणिले 6 म्हणजेच येथे आपल्याला किती दिवस, इथे स्थिरांक जो आहे तो 6 पी हा आपल्याला मिळताना दिसून येईल. बघा परंतु आपल्याला हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे हे आपल्याला येथे लिहावे लागेल. बघा हे तयार करत असताना आपण तक्त्याच्या स्वरूपात जरी तयार केले तरी सुद्धा चालणार आहे. तक्त्याच्या स्वरूपात अतिशय अजून चांगल्या स्वरूपात दिसेल. बघा आपण व्यस्त चलन असल्यामुळे इथे वाक्यरचना करूया. हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे हे आपण इथे दाखवून देऊया. बघा घर बांधण्यासाठी माणसांची संख्या वाढवली, घर बांधण्यासाठी माणसांची संख्या वाढवली, तर घर कमी दिवसात बांधून होईल, तर घर कमी दिवसात बांधून होईल. बघा यावरून आपल्याला काय म्हणता येऊ शकते, तर हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे, हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. उदाहरण आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुणाकार स्थिर असतो हे आपल्याला माहिती आहे. हा जो गुणाकार असतो तो स्थिर असतो. मग बघा 24 हाच गुणाकार इथे पण असला पाहिजे. मग आपल्याला इथे काय लिहावं लागेल, व्यस्त आपण वाक्य लिहूया, व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. व्यस्त चलनामध्ये दिलेल्या बाबींचा गुणाकार स्थिर असतो, दिलेल्या बाबींचा गुणाकार इथे खालीच लिहूया आपण, स्थिर असतो. गुणाकार स्थिर असतो म्हणजे आपल्याला इथे बघा पहिल्यांदा गुणाकार जो 24 मिळालेला आहे, दुसऱ्यांदा गुणाकार काय मिळालेला आहे, तर 6 पी. म्हणजे 24 एवढीच किंमत या 6 पीची पण असणार आहे. मग पीची किंमत येते आपल्याला काढायची आहे. पी म्हणजेच माणसांची संख्या आहे इथे बघा. म्हणजे 24 किंवा 6 पी बरोबर 24, म्हणून 6 पी बरोबर 24 असं आपल्याला लिहावं लागेल. म्हणून पी बरोबर बघा 6 इकडे गुणाकारसाठी आहे, पी बरोबर ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन भागाकार होईल. 24 भागिले 6, 24 भागिले 6 जर केलं तर आपल्याला इथे पी ची किंमत जी आहे ती मिळेल 24, म्हणजे 4 ही पी ची किंमत मिळेल. आपण पी म्हणजेच काय मानलं होतं, तर माणसांची संख्या आहे असं आपण समजलो होतो. पी म्हणजेच काय आहे, तर माणसांची संख्या आहे. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, तर 6 दिवसात घर बांधण्यासाठी 4 माणसे लागतील. बघा
6 दिवसात, म्हणून 6 दिवसात घर बांधण्यासाठी चार माणसे लागतील. बस 6 दिवसात घर बांधण्यासाठी येथे आपल्याला किती माणसे लागतील, तर 4 माणसांची आवश्यकता लागेल. बघा या उदाहरणामध्ये आपण काय केलं, तर दिलेल्या अटीनुसार येथे आपण माणसांची संख्या, दिवसांची संख्या आणि व्यस्त चलन असल्यामुळे एक्स गुणिले वाय, दोन बाबींचा गुणाकार या स्वरूपात याची मांडणी केली. त्यानंतर आपण थोडीशी वाक्यरचना केली, हे व्यस्त चलन आहे यामध्ये दाखवून दिले आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो, त्यामुळे हे जे दोन गुणाकार आहेत त्यांच्या किमती समान आहेत. त्यानुसार पी ची किंमत काढली, पी म्हणजेच आपण माणसांची संख्या घेतली होती, म्हणजे 6 दिवसात घर बांधण्यासाठी आपल्याला 4 माणसे लागतील हे यावरून आपण सोडवलेले आहे. आपले बघा या सर्व संचातील चौथा जो प्रश्न होता तो सुद्धा पूर्ण झालेला आहे. बघा सर्व संचातील पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये विचार प्रश्न बघा सूचना काय आहे, तर पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा. यामधील पहिले जे गुणोत्तर दिलेले आहे ते 15:25 अशा स्वरूपात दिलेले आहे. आपण या गुणोत्तराचे अंश छेद रूपात मांडणी करूया, 15:25. बघा आता इथे विचार करत असताना छेदस्थानी 25 आहेत, शतमानात रूपांतर करत असताना छेदस्थानी इथे 25 च्या ठिकाणी 100 आले पाहिजेत. मग 25 ला कितीने गुणल्यावर 100 मिळतील, तर 25 ला 4 ने गुणल्यावर येथे आपल्याला 100 मिळतील. म्हणून आपण इथे काय करायचे आहे, तर अंश आणि छेद दोन्ही ठिकाणी 4 ने गुणायचे. 15 गुणिले 4 छेद 25 गुणिले 4, तर मग येथे आपल्याला शतमानामध्ये रूपांतर करता येऊ शकते. बघा 15 चौक 60 मिळेल, छेद 25 चौक 100. बघा इथे आपल्याला शतमानामध्ये रूपांतरण करता आलेले आहे, छेदस्थानी इथे आपल्याला 100 करता मिळवता आले आहेत. म्हणजे त्याचं शतमानामध्ये रूपांतर करून आपल्याला कशा स्वरूपात लिहिता येईल, तर 60%. शतमानामध्ये रूपांतरण कसे मिळेल, तर 60%. 15 25 म्हणजेच कसं, तर 60% असं आपल्याला यावरून म्हणता येऊ शकतं. बघा याच्यातील पुढचे जे उदाहरण आहे ते आहे 47:50. येथे सुद्धा आपल्याला अंश छेद रूपात रूपांतरण करायचं आहे, 47:50. इथे सुद्धा छेदाचाच फक्त विचार करायचा आहे, छेदस्थानी 50 आहेत, 50 च्या ठिकाणी 100 आणण्यासाठी आपल्याला 50 ला कितीने गुणावं लागेल, तर 50 ला 2 ने गुणावं लागणार आहे. 50 ला आपण येथे 2 ने गुणलं तर आपल्याला 100 मिळेल, म्हणजे आपण अंशाला पण 2 ने गुणूया, तर आपल्याला शतमानामध्ये रूपांतरण करता येईल. 47:2 छेद 50 गुणिले 2. बघा काय होईल, 47:2, 47 ला 2 ने गुणलं तर आपल्याला इथे 94 मिळतंय, छेद 50 गुणिले 2 100 मिळतंय. म्हणजे 94 छेद 100 हे आपण येथे शतमानामध्ये रूपांतरण केलेले आहे. म्हणजे त्याचं आपण शतमान कसं लिहू शकतो, तर 94% अशा स्वरूपात त्याचं आपण शतमान लिहू शकतो. बघा ह्यातील दोन जी उदाहरणे होती ती आपली पूर्णपणे सोडून झालेली आहेत. आपण तिसऱ्या उदाहरणाकडे वळूया. तिसरे उदाहरण आहे ते बघा 7:100 असे उदाहरण आहे. बघा याच्यामध्ये 7 छेद 10 दिलेले, 100 नाही 10 दिलेले आहे. आता 10 ला कितीने गुणल्यावर 100 मिळेल, तर 10 ला 10 ने गुणल्यावर आपल्याला 100 मिळेल. म्हणजे अंशाला पण इथे आपण 10 ने गुणूया, 7 गुणिले 10 छेद 10 गुणिले 10. बघा आपल्याला 7 गुणिले 10 70 मिळेल, छेद 10 गुणिले 10 100. याचा अर्थ आपल्याला सांगता काय, कशा प्रकारे येऊ शकतो, याचं शतमानामध्ये रूपांतरण 70% अशा स्वरूपात आपल्याला करता येऊ शकते. बघा अशा स्वरूपात अजूनही काही उदाहरणं आहेत ती आपण सोडवून पाहणार आहोत. बघा येथील जे चौथे उदाहरण आहे ते 546:600. चौथे उदाहरण जे आहे ते 546:600. बघा इथे 600 दिसत आहेत, 600 च्या ठिकाणी 100 आणण्यासाठी आपल्याला 600 ला 6 ने भागावं लागणार आहे. आपण या आधीच्या उदाहरणांमध्ये गुणत होतो, परंतु या उदाहरणामध्ये भागाकार करावा लागणार आहे. मग भागाकार करून आपण येथे पाहूया. बघा
अंशाला छेदाला 600 ने 600 ला आपण 6 ने भागलं तर अंशाला आपल्याला 6 अधिक 600 नेच भागावं लागणार आहे, म्हणजेच 546 छेद 600 बरोबर, बघा अंशाला 6 ने भागून बघूया, 546 भागिले 6 छेद 600 भागिले 6, आज जर आपण भागाकार करून पाहिलं तर बघा 6 9 54 6 6 छेद 600 ला 6 ने भागलं तर आपल्याला इथे 100 मिळेल, म्हणजेच 91 छेद 100 अशा स्वरूपात हा भागाकार मिळेल। बघा याचं शतमानामध्ये रूपांतरण झालेलं दिसतंय, म्हणजेच आपल्याला ह्याचे 91% अशा स्वरूपात शतमान लिहिता येऊ शकतात। पुढचे जे उदाहरण आहे ते बघा, 7 छेद 16, पाचवे जे उदाहरण आहे ते आहे 7 छेद 16। ह्याच्यामध्ये बघा छेदस्थानी 16 आहेत, 16 ला अशी संख्या आपल्याला गुणाकारासाठी मिळवावी लागणार आहे की ज्याने गुणल्यावर आपल्याला 16 च्या ठिकाणी 100 मिळू शकतात। बघा 7 छेद 16 गुणिले गुणिले अंशाला आणि छेदाला आपण कितीने गुणायचं, तर बघा 100 ला आपण 16 ने भागून बघितलं तर इथे आपल्याला 6.25 मिळतील। 6.25 ने गुणलं तर आपल्याला छेदस्थानी 100 मिळेल। बघा तसं आपण अंशाला पण 6.25 ने गुणून पाहूया। बघा 6.25 ने अंशाला आणि छेदाला दोन्ही ठिकाणी गुणलं तर छेदस्थानी जे आहेत ते आपल्याला काय मिळतील, तर 16 गुणिले 6.25 म्हणजेच 100 मिळतील। आणि अंशाला सुद्धा आपण 6.25 ने गुणलं तर आपल्याला बघा इथे गुणाकार काय मिळतोय, 43.75 हा गुणाकार इथे आपल्याला मिळताना दिसून येतो, म्हणजे त्याचं शतमानामध्ये रूपांतरण आपल्याला 43.75% अशा स्वरूपात करताना करता येऊ शकते। बघा या प्रश्नातली जी 5 जी उदाहरणे होते, पुढील प्रश्न पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतरण करा या प्रश्नामध्ये जी उदाहरणे होती ती सर्वच्या सर्व आपली सोडून झाली आहेत, म्हणजे सराव संचातील 5वा जो प्रश्न होता तो आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे। व सराव संचातील पुढचे जे उदाहरण आहे 6वे उदाहरण ते काय आहे, तर आभा आणि तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:5 आहे। आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते, तर आभा आणि तिची आई यांची आजची वय काढा। आता ह्याच्यामध्ये बघा गुणोत्तर दिलेलं आहे 2:5, आभा आणि तिची आई जी आहे तिच्या त्यांच्या वयांचे गुणोत्तर दिलेले आहे 2:5। आपण सुरुवातीला गुणोत्तरांची समान पट मानून घेऊया, समजा गुणोत्तरांची समान पट, गुणोत्तराची समान पट एक्स आहे असे आपण येथे समजूया, समजा गुणोत्तराची समान पट एक्स आहे, मग 2 गुणिले x म्हणजे 2x हे आभाचे वय असणार आहे, म्हणून आभाचे वय आजचे वय बरोबर किती असणार आहे, तर 2x आणि आईच्या आजचे वय बरोबर 5 आहे, 5x असणार आहे। बघा गुणोत्तर जे असतं ते संक्षिप्त रूप असतं, त्यामुळे आपण त्याची समानपट एक्स मानलेली आहे आणि आपण काय म्हटलेलं आहे, तर आबाचे वय 2x आहे आणि आईचे वय 5x आहे। आता आपण काय करणार आहोत, तर पुढे जी आपल्याला अट दिलेली आहे ती बघा काय आहे, तर आबाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते। बघा आबाच्या आजचे वय आहे 2x, आईचे 5x आहे, मग आता आबाच्या जन्माच्या वेळी म्हणजेच 5x मधून 2x आपल्याला आबाचे वय जे आताच्या आहे ते वजा करावे लागेल, तेवढे आपल्याला आबाच्या जन्माच्या वेळी असणारे आईचे वय मिळेल। मग दिलेल्या अटीनुसार बघा आईच्या वयातून आबाचे वय म्हणजेच वजा केले, म्हणजेच आबाच्या जन्माच्या वेळी आबा तर आबाचे वय आपल्याला इथे 0 त्यावेळेला म्हणावे लागेल, म्हणजेच आबाचे वय जर आईच्या वयातून आपण वजा केले म्हणजेच 5x
वजा 2x बरोबर इथे आपल्याला किती मिळेल तर 27 मिळताना इथे दिसून येईल. व 5x वजा 2x इथे 3x मिळतील, 3x बरोबर 27. मग x ची किंमत काढत असताना 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागाकार क्रियेसाठी जातील, इकडे गुणाकार क्रियेसाठी आहेत. 27/3 म्हणजेच x बरोबर 9 वर्षे ही आपल्याला किंमत मिळेल. बघा x म्हणजेच आपण इथे काय मानलेले होते तर आभाचे वय होते. इथे आपल्याला आभाचे वय काय मिळालेलं आहे, 9 वर्षे. म्हणून आपण इथे काय म्हणणार आहोत, बघा 9 वर्षे नाही इथे म्हणता येणार. बघा x ची किंमत 9 मानलेली आहे, 9 आलेली आहे, म्हणून आपण आभाचे वय काय मानलेलं आहे, 2x. म्हणून आभाचे वय बरोबर 2x म्हणजेच 2 × 9 बरोबर 18 वर्षे, एवढं आबाचे वय असणार आहे. आणि त्यानंतर आईचे वय आपल्याला काढायचे आहे. आईचे वय बरोबर काय आहे तर 5x आहे. 5x बरोबर 5 × 9 बरोबर 9 × 45 45 वर्षे. इथे आपल्याला असे म्हणता येऊ शकते. बघा इथे आपल्याला एक्स ची किंमत आपल्याला 9 मिळाली आहे. एक्स ची किंमत ही एक्स ही समानपट मानलेली होती आपण. आपण एक्स म्हणजेच आबाचे वय नाही आहे तर आबाचे वय काय आहे, 2x आहे. 2x म्हणजे 2 × 9 म्हणजेच 18 वर्षे. आणि आईचे वय काय आहे तर 5x म्हणजेच 5 × 9 म्हणजेच 45 वर्षे. हे आपल्याला दोघींची आजची वय जी आहेत ती आपल्याला मिळालेली आहेत. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, बघा जे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे त्या गुणोत्तराची समानपट एक्स आहे असं समजलेलो आहोत. त्यानंतर आबाचे वय 2x मानलं आणि आईचे वय 5x मानलेलं आहे. आणि आपल्याला अट बघा काय दिलेली आहे, आबाच्या जन्माच्या वेळी, आबाच्या जन्माच्या वेळी आईचे वय काय असणार आहे तर 5x वजा 2x एवढे असणार आहे. मग जन्माच्या वेळी किती वय होते तर 27 होते, म्हणजेच 5x वजा 2x बरोबर 27. इथे आपण वाक्यरचना जरी केली तरी सुद्धा चालू शकते. म्हणजेच कसं येणार वाक्यरचना, आबाच्या जन्माच्या वेळी म्हणजेच 5x वजा 2x वर्षांपूर्वी आईचे वय 27 वर्ष होते अशी वाक्यरचना केली तरी सुद्धा इथे चालू शकते. परंतु आपण इथे डायरेक्ट घेतलेल्या दिलेल्या अटीनुसार 5x वजा 2x बरोबर 27, त्यानुसार आपण एक्स ची किंमत 9 ही काढलेली आहे. म्हणजे समानपट आपण जी मानली होती ती 9 मानली होती ती आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर त्यानुसार आपण आबाचे वय 2x ची किंमत काढली म्हणजेच 18 वर्ष मिळाली आजचे वय. आणि आईचे आजचे वय 5x म्हणजेच 5 × 9 म्हणजेच 45 वर्षे हे आपल्याला मिळालेले आहे. बघा सराव संचातील 6वे जे उदाहरण आहे ते सुद्धा आपले पूर्णपणे सोडून झाले. या सराव संचामध्ये 8 मुख्य प्रश्न आहेत. याच्या पुढचेही प्रश्न जे आहेत ते अतिशय सोपे आहेत, याच अनुषंगाने आपल्याला तेही सोडवायचे आहेत. तर ते 2 प्रश्न तुम्ही या अनुषंगाने सोडवायचे आहेत. काही कठीण नाही, स्टेप बाय स्टेप आपण सोडवत गेलो की उत्तराकडे नक्कीच पोचत असतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याविषयी माहिती मिळवणे शक्य होईल. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.